संभाजी भिडे आम्हाला गुरुजी वाटतात, काय अडचण आहे? काय अडचण आहे? संभाजी भिडे गुरुजी हे हिंदुत्वा करता काम करतात, अध्यक्ष महोदय ते छत्रपती शिवाजी महाराजांशी त्यांच्या किल्ल्याशी बहुजन समाजाला जोडतात, त्यांना महापुरुषावर अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचा कोणी अधिकार दिलेला नाही, त्यांनाच काय कोणालाही अशा प्रकारचा अधिकार नाही। अध्यक्ष महोदय बसून घ्या, बसून घ्या। अध्यक्ष महोदय मी निवेदन करतो म्हणजे विषय संपेल, मी निवेदन करतो ना। अध्यक्ष महोदय निवेदन संभाजी भिडे यांनी अमरावती येथे एक भाषण निवेदन करतात, त्यात त्यांनी निवेदन तर ऐकून घ्या, आपल्या सहकार्याला निवेदन ऐकून घ्या, वाचायला लावले आणि त्यातील आशयावरनं काही कमेंट केल्या आहेत की दोन पुस्तके डॉक्टर एस के नारायणचार्य आणि घोष यांची आहेत आणि ते काँग्रेसचे नेते आहेत असं त्यांचे म्हणणे आहे। त्यांच्या पुस्तकातील मजकूर संभाजी भिडे गुरुजी यांनी त्यांच्या सहकार्यामार्फत उद्धृत केला, त्यातील एका पुस्तकाचे नाव द कुराण अँड द फकीर हे 192 पानाच्या पुस्तकात विश्वभरे फिरत असलेल्या व्हिडिओतून दिसते। अमरावती राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, भादवी 153 अ 500 505 2 34 तसेच म पो का सह कलम 135 अन्वय दिनांक 29 जुलै 2023 रोजी संभाजी भिडे गुरुजी व अन्य दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। संभाजी भिडे आम्हाला गुरुजी वाटतात, काय अडचण आहे? काय अडचण आहे? त्यांचं नाव गुरु त्यांचं नाव भिडे गुरुजी आहे असं आहे। संभाजी भिडे यांना सीआरपीसी 41 अ ची नोटीस पाठवली आहे, अमरावती पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि नोटीस बजावली, ती त्यांनी स्वीकारली आहे, त्यानुसार चौकशी होईल। अमरावती येथील या सभेचे व्हिडिओ उपलब्ध नाही असे पोलिसांचे म्हणणे आहे। माध्यमांमध्ये जे फिरते आहे ते निरनिराळ्या ठिकाणाचे व्हिडिओ आहेत, त्यामुळे त्यांचे व्हॉइस सॅम्पल घेण्यात येईल असे अमरावती पोलिसांनी सांगितले आहे। त्यामुळे अध्यक्ष महोदय या संदर्भात जितेंद्र आव्हाडांनी देखील एक तक्रार केली आहे, ठाणे पोलिसांनी तक्रार दाखल करून ती अमरावती पोलिसांकडे तपासासाठी वर्ग केली आहे। त्या तक्रारी सोबत जे संदर्भ आव्हाड यांनी दिले आहेत त्याचा सुद्धा पोलीस तपास करीत आहेत। अध्यक्ष महोदय मी या सभागृहात पुन्हा सांगतो, कुठल्याही राष्ट्रीय नेत्याच्या संदर्भात कोणीही अवमानजनक जर त्या ठिकाणी वक्तव्य केलं तर त्यांच्यावर केस फाईल होईल, त्यांच्यावर पोलीस कारवाई होईल। संभाजी भिडे गुरुजी हे हिंदुत्वाकरता काम करतात, अध्यक्ष महोदय ते छत्रपती शिवाजी महाराजांशी त्यांच्या किल्ल्याशी बहुजन समाजाला जोडतात, हे कार्य चांगलं आहे, पण तरी देखील त्यांना महापुरुषावर अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचा कोणी अधिकार दिलेला नाही, त्यांनाच काय कोणालाही अशा प्रकारचा अधिकार नाही। त्यामुळे महापुरुषावर कोणीही जर अशा प्रकारे वक्तव्य केलं तर त्याच्यावर कारवाई होईल। आणि त्याचवेळी अध्यक्ष महोदय वीर सावरकरांवर देखील आक्षेपार्य लिखाण करण्यात येत आहे। अध्यक्ष महोदय काँग्रेसचं मुखपत्र या ठिकाणी शिदोरी या नावानं लिहितं, वीर सावरकर माफीवीर होते, वीर सावरकर समलैंगिक होते, वीर सावरकर स्वातंत्र्य लढ्यात लढले नव्हते। तुम्ही बसा अध्यक्ष, तुम्ही खाली। ज्याप्रमाणे संभाजी भिडे गुरुजी यांच्या वक्तव्याचं या ठिकाणी कारवाई करण्यात येईल, त्याचप्रमाणे वीर सावरकरांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शिदोरीवर देखील अध्यक्ष महोदय या ठिकाणी निश्चितपणे अध्यक्ष महोदय गुन्हा दाखल करण्यात येईल। बसून घ्या, ठीक आहे।